आयुष्याचा खरा अर्थ फक्त 2 मिनिटात जाणून घ्या. आयुष्य जगणं सोपं नसतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत दगडावर हातोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला पण देव पण येत नाही. जीवन यशस्वी बनवायचं असेल तर गर्ल्सवर नाही तर तुमच्या गोल्सवर फोकस करा. कारण 5 वर्षानंतर तुम्हाला कोणीच नाही विचारणार की तुमची गर्लफ्रेंड आहे की नाही, तर प्रत्येकजण हेच विचारेल की तू काय कमावतोयस. जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं त्यावेळी कमजोर लोक पण लढायला पुढे जातात. पण बहादूर तर ते लोक असतात ज्यांना हार होणार आहे हे माहीत असून सुद्धा ते लढणं थांबत नाहीत. माणसाने आयुष्यामध्ये चांगली संधी कधी येईल याची वाट पाहत बसू नये. कारण जी आज आहे तेच सर्वोत्तम संधी असते. नशीब पण बदलेल आणि वेळ पण बदलेल. तुम्ही फक्त हिम्मत हरू नका. हातावरचा रेषा बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही जर तुमचं आयुष्य यशस्वी बनवण्यासाठी कोणतं लक्ष्य ठरवलं असेल तर ते मिळवण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करत राहा आणि तुमच्या मनामध्ये काम पूर्ण करण्याचा संकल्प बनवत राहा. आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येणं पण आवश्यक असतं. कारण त्याच वेळी समजतं की कोण आपला हात पकडतो आणि कोण आपला हात सोडून निघून जातो. जे तुमच्या हातातून निष्ठून गेलं आहे त्याच्यासाठी रडू नका. यश तेच मिळवतात ज्यांना संकटावर मात करता येते. जर लोक तुमची फक्त गरजेच्या वेळी आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका. तरी या गोष्टीचा गर्व करा. कारण प्रकाशाची गरज तेव्हाच पडते ज्यावेळी अंधार असतो. आयुष्यामध्ये अडचणी आणि संकट आली तर उदास होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, देव अवघड रोल त्यांनाच देतो ज्यांच्यात ते पूर्ण करण्याची जिद्द आहे. जेव्हा सगळे सांगतात हार मान्य कर, त्यावेळी मन आपल्याला हळूच सांगतो की तू परत एकदा प्रयत्न कर, हे काम तूच पूर्ण करू शकतोस. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा घमेंड करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की आकाशात बसायची जागा नसते, शेवटी खालीच यावे लागतं. जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर संशय घेत असेल तर येऊ द्या. त्यांना तू संशय घेऊ द्या. कारण संशय नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतला जातो, कोळशाच्या काळेपणावर नाही. बरं झालं की मृत्यू सगळ्यांनाच येतो. नाहीतर श्रीमंती लोकांनी मस्करी केली असती की गरीब होता म्हणूनच मरण पावला. डोकं आणि छत्री तेव्हाच काम करतात जेव्हा ते चालू असतात. बंद असेल तर दोन्ही ओझं वाटतं. तर मित्रांनो, हे विचार तुम्हाला कसे वाटले ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन गोष्टींसाठी स्पार्क मोटिवेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.